नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे सम्यक समृद्ध या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून नवनवीन महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला मिळत राहतील। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जारी केल्या असल्या तरी अकोल्यात मात्र पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाने आज नव्याने 1 जून ते 6 जून अशी तब्बल 6 दिवस पूर्ण संचारबंदीचा निर्णय जाहीर केलेला आहे। मुळात चौथा लॉकडाऊन सुरू होत असताना राज्य शासनाने स्पष्टपणे असे आदेश काढलेले आहेत की राज्य शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाच्या व्यतिरिक्त कुठल्याही जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त यांना स्वतंत्रपणे आदेश काढता येणार नाहीत, त्या निर्णयामध्ये बदल करता येणार नाहीत। आणि केंद्र सरकारने 31 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केलेला आहे, संचारबंदी आहे। राज्य शासनाने सुद्धा अद्यापपर्यंत 31 मेच्या पुढे लॉकडाऊन किंवा संचारबंदी असेल यावर काहीही भाष्य केलेलं नाही। असे असताना अकोल्यामध्ये पालकमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन हा निर्णय जाहीर करणे, हा निर्णय जरी जाहीर झाला असेल तरी त्याला मुख्य सचिवांची मान्यता मिळाल्याशिवाय ह्या 6 दिवसाचा पूर्ण संचारबंदीचा निर्णय हा अकोल्यात लागू होऊ शकत नाही।